वैजापूर शहरात महामार्गावरील अपघातात जखमी रुग्णांसाठी तात्काळ उपचार मिळावेत या उद्देशाने ट्रामा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप हे सेंटर सुरू झालं नसून येथे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वैजापूर शहरातील ट्रामा केअर सेंटरचे बांधकाम पूर्ण होऊन जवळपास 6 वर्षांचा कालावधी उलटूनही सेंटर अद्याप धुळकात पडू नये तर ट्रामा केअर सेंटर सुरू नसतानाही येथे काही नियुक्त केल्या असल्याचे माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये हे तब्बल 5 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अधिक परिचारिका आणि परिसेविका केअर सेंटरमध्ये काम न करता उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तर महामार्गावरील अपघातात जखमी रुग्णांसाठी तात्काळ उपचार मिळावेत या उद्देशाने त्या ट्रामा केअर सेंटरची उभारणी करण्यात आली. शहरात 100 खाटांचं रुग्णालय आहे परंतु रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना आवश्यक सुविधा आणि तात्काळ सेवा मिळत नसल्याने औरंगाबाद येथे हलवण्याची वेळ येते. त्यामुळे केअर सेंटर कार्यान्वित झाल्यास रुग्णांना जिल्ह्याच्या ठिकाणी न जाता सेंटरमध्ये तात्काळ उपचार मिळेल. सन 2012-13 शहरातील उपजिल्हा रुग्णालयालगत ट्रामा केअर सेंटरला मंजुरी मिळून सन 2014 बहुतांश कामं पूर्ण करण्यात आले. केअर सेंटरच्या कामासाठी जवळपास 1 कोटी खर्च करण्यात आले. सन 2014 बहुतांश काम पूर्ण झाल्यानंतर ट्रामा केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालयाकडे हस्तांतरित करण्यात आले. केअर सेंटरच्या हस्तांतरणास 6 वर्षांचा कालावधी उलटून गेला परंतु केअर सेंटर अद्याप सुरू करण्यात आले नाही. दरम्यान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांताध्यक्ष दामोदर पारेख यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली असता ट्रामा केअर सेंटरची धक्कादायक माहिती समोर आली. या केअर सेंटरसाठी 15 पदे मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये 5 वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 3 अधिपरिचारिका आणि परिसेविका अशी एकूण 9 पदे भरलेली असून 6 पदे रिक्त आहेत. परंतु ट्रामा केअर सेंटर अद्याप सुरू झाले नसतानाही यासाठी पदे मंजूर केली गेली. त्यात भर म्हणजे संबंधित अधिकारी आणि कर्मचारी सेंटरमध्ये काम न करता प्रत्यक्षात उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत आहे. दस्तूरखुद्द उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती लेखी स्वरूपात पारेख यांना दिली. तसेच पारेख यांनी मागवलेली बहुतांश माहिती वैद्यकीय अधीक्षकांनी दडवली. त्यांनी शस्त्रक्रिया किती झाल्या, उपजिल्हा रुग्णालयात किती अधिकारी आणि कर्मचारी मुख्यालयी राहतात, सोनोग्राफी किती केल्या अशी माहितीही विचारली होती. परंतु वैद्यकीय अधीक्षकांनी ही माहिती न देता त्यांनी बगल दिल्याचे पारेख यांनी सांगितले. शैलेंद्र खेरमोडे, MCN News, वैजापूर.